टेरर फंडिंग को लेकर एनआईए और ईडी द्वारा पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया से जुड़े पदाधिकारियों पर देश भर में कार्रवाई की गई है और अभी भी इस मामले में गिरफ्तारियां जारी है, जिसको लेकर कई जगहों पर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया की तरफ से एनआईए और ईडी के खिलाफ प्रदर्शन किए जा रहे हैं। तो कई जगहों पर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया को बैन करने की मांग भी की जा रही है। बेलगाम में डीसी ऑफिस के सामने जमा होकर श्रीराम सेना हिंदुस्तान के तरफ से पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया पर बैन लगाने की मांग करते हुए डीसी को मेमोरेंडम पेश किया गया। आपको ये बता दें कि इससे पहले भी कई बार पीएफआई पर पाबंदी लगाने की मांग की जा चुकी है। माननीय डीसी सरांना निवेदन देण्यासाठी इथं आलो आहे की देशामध्ये ज्या आतंकवादी संघटना कार्यरत आहेत, गेली कित्येक वर्ष आपण संघटनेच्या माध्यमातून, हिंदू संघटनेच्या माध्यमातून आपण सरकारला निवेदनं देत होतो की पीएफआय असेल, सिमी संघटना असेल, ह्या ज्या देशद्रोही देशघातक संघटना आहेत, या संघटनांच्यावरती कायमस्वरूपी बंदी आणावी आणि देशामध्ये आतंकवाद चालू आहे, आतंकवाद माजला आहे, या आतंकवाद्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी विनंती आपण डी सी सरांना आणि सरकारला आपण गेली कित्येक वर्ष करत होतो, परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी म्हणण्यासारखी झालेली नाही आणि त्यासाठी आज या भारत देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये, या हिंदुस्तानचं अन्न खायचं, या हिंदुस्थानमध्ये मोठं व्हायचं आणि हिंदुस्थानच्या विरोधात घोषणाबाजी करायची, पाकिस्तान जिंदाबादचे नारे या भारतभूमीवरती द्यायचे, हे कुठेतरी देशाला घातक आहे आणि म्हणून आपण श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून आणि भारतीय नागरिक, भारतीय जनता यांच्या माध्यमातून सरकारला, या डी सी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन आपण या ठिकाणी आज देण्यात आलेलो आहोत आणि आपण ते इथं देणार आहोत। काल नाही परवा 2 दिवसापूर्वी ज्या पुन्हा येते, महाराष्ट्र पुन्हा येते, ज्या काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे उघड चालविले, जर असंच जर देशामध्ये चालत राहील तर हा देश कुठेतरी वेगळ्या मार्गावरती देशाची फार मोठी हानी। Thank you.